फेलोशिप करून काय करणार? नाही पीएचडी घेतील ना सर. काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार? फेलोशिप करून काय करणार? नाही पीएचडी घेतील ना सर. काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार? राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत एक वक्तव्य केले. अजित पवार यांच्या या वक्तव्यावरून सभागृहाबाहेर राजकीय प्रतिक्रिया सध्या जोरदार उमटत आहेत. नेमकं ते वक्तव्य काय आहे हे आपण जाणून घेऊया. की फेलोशिपच्या संदर्भात आपण 29 मार्चला जाहिरात काढली त्यावेळी आपण ही आठ टाकली नव्हती. आपण 6 महिन्यानंतर आठ टाकली की 200 कॅटेगरी ठेवली. त्याच्या आधी जो जो 1329 मुलांनी अर्ज केले फेलोशिपसाठी ते आशेवर होते की फेलोशिप त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून हा जो निर्णय आपण घेतला 200 तो पुढच्या वर्षी लागू करावा अशी आमची विनंती आहे. मागच्या लोकांना फेलोशिप करून काय करणार? नाही पीएचडी घेतील ना सर. काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार? असं कसं म्हणताय दादा? पीएचडी दादा पीएचडीची संख्या दादा पीएचडी धारकांची संख्या महाराष्ट्रात या योजनेमुळं जास्त होणार आहे. ज्या मॅक्झिमम होणार आहे यामुळे होणार आपल्या या योजने भारती असेल किंवा सारथी असेल या महाज्योती असेल या योजनेतून पीएचडी धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात होणार आहे. तो फायदाच होणार आहे. अध्यक्ष महोदय जरूर सन्माननीय सदस्यांना काही सूचना करण्याचा अधिकार आहे, परंतु फार विचारांती राज्य सरकारने मगाशी फेलोशिपच्या संदर्भातला निर्णय घेतला तरी देखील साधारण काही सन्माननीय सदस्यांच्या दोन्ही बाजूची काही सूचना आहे त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही फेरविचार करू. तो फेरविचार करत असताना त्यांची मागणी मान्यच होईल असं सांगता येत नाही, पण त्याबद्दलचा चर्चा त्या ठिकाणी करून ते खरोखरीच गरजेचं असेल तर जरूर सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान हा सगळा प्रकार घडला. सारखी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या फेलोशिप बाबत सतेश पाटील यांनी सरकारला विचारणा केली. त्यावर फेलोशिप घेऊन विद्यार्थी काय करणार आहेत असा प्रश्न अजित पवारांनी केला. त्यावर सतेश पाटील यांनी हे विद्यार्थी पीएचडी करतील असं उत्तर दिलं. यावर बोलत असताना अजित पवारांनी पीएचडी करून काय दिवा लावणार असे म्हणाले. त्यांच्या या वाक्यामुळे आता सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे. यावरच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे. अजित पवारांचे वक्तव्य हे खेदजनक आणि तितकच संतापजनक असल्याचं ट्विटमध्ये मनसेने म्हटलं आहे. या दरम्यान त्यांनी एक पोस्ट देखील केली आहे. जाहिरातींवर हजारो कोटी खर्च करताना मंत्र्यांच्या दालनात शेकडो कोटी रुपये खर्च करताना सरकारला निधीचा अपव्यय वाटत नाही, पण बहुजन समाजातील मुलांनी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मागितली तर तो खर्च मात्र नकोसा का वाटतो असा सवाल मनसेने सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे विचारला आहे. तसेच पुढे पोस्टमध्ये म्हटलं आहे की जाहिरातबाजी, मंत्र्यांची आलिशान दालनं, गाड्या, बंगले यावर वायफळ खर्च करताना सरकारकडे निधी असतो, मात्र सारथी, महाज्योती, बार्टी अशा संस्थांमधून बहुजन समाजाची मुलं उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मागत असतील तर उपमुख्यमंत्री म्हणणार पीएचडी करून काय दिवे लावणार असं ट्विट मनसेने केले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण पुढे काय वळण घेतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे.